सहप्रायोजक पूर्वाचे डे माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई। नमस्कार, मी मधुरा। विठुरायाचं असं नामस्मरण करत वैष्णवांचा हा मेळा पंढरीच्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी मजल दर मजल करत मार्गक्रमण करतोय। संत एकनाथांच्या शब्दांमध्ये सांगायचं तर एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण। आता सर्वांना आस लागली ती माहेराची अर्थात पंढरपूरची। ह्याच वारीतील आनंदबाई क्षणावर आहे आजची आनंदवारी। पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळसी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे। संत तुकाराम महाराजांच्या या पंक्तीप्रमाणेच आज वाल्हेकर ग्रामस्थांची अवस्था झाली होती। एकीकडे माऊलींचा पालखी सोहळा गावात आल्याचा आनंद, तर दुसरीकडे वर्षानुवर्षाची परंपरा मोडीत निघाल्यानं आणि पालखी ग्रामप्रदक्षिणा न करताच पुढे मार्गस्थ झाल्यानं वाल्हेकर नाराज होते। मात्र गावात वारकऱ्यांची संतांची मांदियाळी आल्यानं त्यांच्या स्वागताच्या सरबराईतही वाल्हेकर पुन्हा उत्साहानं कामाला लागले। समाज आरतीला मोठ्या प्रमाणात गावासह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती। माऊलींची पालखी गावात आल्यानंतर ती ग्रामप्रदक्षिणा करून पुढे जाईल अशी ग्रामस्थांना आशा होती। मात्र तसं न होता पालखी सोहळा गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही ग्रामप्रदक्षिणा न करताच पुढे मार्गस्थ झाला। मात्र असं झालं तरी पालखी सोहळ्याच्या स्वागतामध्ये ग्रामस्थांनी कोणताही हात राखून ठेवला नाही। पालखीचं तितक्याच उत्साहात ग्रामस्थांनी स्वागत केलं। वाल्हेमध्ये 1927 पासून माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या ग्रामप्रदक्षिणाची अखंडित परंपरा होती। मात्र गेल्या 2 वर्षात ही परंपरा खंडित झाल्यानं वाल्हेकर नाराज आहेत। यंदाही पालखी ग्रामप्रदक्षिणा न करताच पुढे मार्गस्थ झाल्यानं वाल्हेकरांना पुन्हा निराशेला सामोरं जावं लागलंय। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। वाल्मिक ऋषींच्या वाल्हे गावामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी एकच झुंबड जी आहे ती ग्रामस्थांची या ठिकाणी उडालेली आहे माऊलींच्या दर्शनासाठी। खरं तर वाल्हे गावामध्ये ही पालखी जी आहे ती नेहमी ग्रामप्रदक्षिणा करून जात असते, मात्र रस्ता अरुंद असल्याची किंवा रस्ता खराब असल्याचं कारण देत गेल्या अनेक वर्षांपासून हा शिरस्ता जो आहे तो बंद केलेला आहे। आणि याही वर्षी ग्रामस्थांनी ही पालखी गावातून जावी आणि ग्रामप्रदक्षिणा पार पडावी असं अशी एक विनंती जी आहे ती पालखी सोहळा विश्वस्तानं केली होती। मात्र तरीही त्यांनी याही वर्षी ही विनंती अमान्य केलेली आहे आणि आपण बघू शकतो ग्रामप्रदक्षिणा न होताच ही पालखी जी आहे ती पालखी तळाकडे मार्गस्थ झालेली आहे। आणि वाल्ह्यातले हे जे सगळे ग्रामस्थ आहे ते ग्रामस्थ या वाल्ह्याच्या मुख्य चौकामध्ये येऊनच पालखीचं स्वागत करून आता इथे परतताना दिसत आहे। खरं तर वाल्ह्यामध्ये या पालखीची ग्रामप्रदक्षिणाची परंपरा जी आहे ती 1927 पासून होती। पुढच्या वर्षी तरी माऊलींची पालखी गावातून ग्रामप्रदक्षिणा करेल का अशी आशा किंवा असा प्रश्न गावकऱ्यांना पडलेला दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह अश्विनी पवार, झी मीडिया, वाल्हे। वाल्हेमध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्यात दिवसा होणारी पहिली समाज आरती होते आणि या समाज आरतीला वारकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो। पाहुयात आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी घेतलेला हा आढावा। वाल्ह्याजवळील शुक्लवारीच्या या पालखी तळावरती आता समाज आरती पार पडत आहे आणि वाल्ह एकमेव असं गाव आहे ज्या ठिकाणी ही जी समाज आरती आहे ही जवळपास दुपारी होत पार पडत असते। आणि आपण बघू शकतो या ठिकाणी समाज आरतीच्या वेळी या पालखी तळावरती सगळे जे वारकरी होते ते खाली मांडी घालून बसलेले होते। ज्यावेळी माऊलींचा रथ या ठिकाणी दाखल झाला त्यावेळी इथे अखंड हरिपनामाचा जप सुरू होता। मात्र त्यानंतर जेव्हा माऊलींची पालखी या ठिकाणी दाखल झाली आणि जो चोपदारांचा दंडवरती आकाशात गेला त्यावेळी या ठिकाणी अगदी निशब्द अशी शांतता होती। त्यानंतर
जर काही जर तंटे असतील त्याचं निराकरण या ठिकाणी केलं गेलं आणि त्यानंतर ही पालखी जी पालखीची जी आरती आहे समाज आरती ती पार पडली. या वाल्ल हे असं एकमेव गाव आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारे दुपारची समाज आरती पार पडते, कारण की या ठिकाणी पालखी लवकर पोहोचते, लवकर विसावा असाच्या ठिकाणी आलेली असते आणि त्यामुळे या समाज आरतीला खास असं महत्त्व आहे. आणि एकूणच आपण बघू शकता समाज आरती झाल्यानंतर आता या ठिकाणी सगळे जे वारकरी आहेत त्यांनी एकच गर्दी केलेली आहे आपल्या माऊलीच्या दर्शनासाठी आणि ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणामध्ये या समाज आरतीला उपस्थित राहून आपल्या माऊलीच्या दर्शनाचा लाभ घेताना दिसत आहेत. जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह अश्विनी पवार, झी मीडिया, वाल्ले. आणि आता आपण हा सगळा खरं तर सोहळा आता ज्या अनुभवत आहेत आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार त्यांच्याकडेच जाणार आहोत. अश्विनी, खरं तर आपण बघतोय की समाज आरती पार पडलेली आहे, दिवसाही समाज आरती खरं तर पार पडते. एकूणच उत्साह कसा होता गावकऱ्यांचा? नक्कीच मधुरा, समाज आरती प्रत्येक गावामध्ये होत असते, मात्र वाल्ल्यामध्ये त्याचं खास असं वैशिष्ट्य असतं, कारण ही समाज आरती दुपारी पार पडत असते. त्यामुळे केवळ वाल्ल्यातीलच नाही तर वाल्ल्याच्या ज्या 12 वाड्या आहेत या पूर्ण 12 वाड्यातले ग्रामस्थ या समाज आरतीसाठी उपस्थित राहिले होते. पालखी तळावरती येण्याच्या पूर्वीच या सगळ्या गावकऱ्यांनी तळावरती हजेरी लावलेली होती. पालखीचं सुरुवातीला स्वागत केल्यानंतर काही लोक पालखी बरोबर पालखी तळावरती आले आणि त्यानंतर समाज आरती सुरू झाली. समाज आरती सुरू होण्याआधी ज्या दिंड्या होत्या त्या दिंड्यांनी एकच टाळघोषांचा आणि मृदुंगांचा एकच ठेका धरला होता, मात्र ज्यावेळी जो चोपदारांचा दंड आकाशामध्ये गेला त्यावेळी सगळ्या दिंड्यांनी आपला टाळाचा जो गजर होता तो बंद केला. मात्र काही ज्या दिंड्या ज्यांच्याकडे काही समस्या होत्या त्यांचा मात्र टाळाचा गजर सुरू राहिला. एकूणच ही एक पद्धत आहे या पूर्ण समाज आरतीमधली की जर काही कुठल्या दिंड्यांना काही समस्या असेल तर त्या दिंड्यांच्या समस्यांचं निराकरण या समाज आरतीच्या आधी केलं जातं आणि पद्धतीप्रमाणे ते देखील केलं गेलं आणि एकूण त्यानंतर समाज आरती पार पडली. अगदी काहीच मिनिटांची ही समाज आरती असते मधुरा, मात्र अगदी निशब्द या समाज आरतीच्या पूर्ण सगळे लोक झालेले असतात आणि त्यानंतर अत्यंत उत्साहात समाज आरती पार पडते आणि माऊली माऊलीचा एकच जल्लोष होतो आणि सगळ्यांना माऊलीचं दर्शन घेता येतं मधुरा. अगदी अर्थातच अश्विनी, हा तर खरं तर पंचक्रोशीतले सगळेच गावकरी त्या ठिकाणी ह्या समाज आरतीला उपस्थित असतात, मात्र वाल्हे गावातली ही प्रदक्षिणा होऊ शकलेली नाही आहे. ह्या संदर्भात तुझं कोणाशी बोलणं झालं आहे का आणि काही कळू शकलंय का? मधुरा, वाल्हे गावामधून नगर प्रदक्षिणा 1927 पासून होत होती. 1927 नंतर गेल्या 2 वर्षापासूनच केवळ ही नगर प्रदक्षिणा बंद झालेली आहे आणि त्याचं कारण दिलेलं आहे वाल्हे गावातील काही खराब रस्ते आणि अरुंद रस्ते. कारण की वाल्हे गावातील जर आपण एकूणच नगररचना बघितली तर अत्यंत जुनी आहे, अत्यंत जुनी पेठ अशी वाल्हे गावामध्ये आहे. खरं त्याची पुनर्रचना करणं शक्य नाही, मात्र याच निमुळत्या रस्त्यांमुळे जी माऊलींचा रथ जो आहे तो वाल्हे गावात घेऊन जाऊ शकत नाही आणि नेहमीच हा रथ नेला जात नाही, मात्र पालखी जी आहे ती खांद्यावरती घेऊन नेली जाते. मात्र निमुळत्या रस्त्यांचं कारण देत आणि खराब रस्त्यांचं कारण देत पालखी विश्वस्तांनी गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील ही परवानगी नाकारली आणि पालखी गावात न जाता सरळ पुढे आली. त्यानंतर खरंच एक निराशेचं वातावरण होतं गावकऱ्यांमध्ये. आजही एक संभ्रम होता की पालखी गावातून येणार आहे की नाही येणार. नेहमीच गुढ्या तोरणं उभारून रांगोळ्या काढून स्वागत केलं जातं, मात्र आज जर पालखी गावातून आली नाही तर आपलं दर्शन चुकतं की काय असं एक अशी गावस्थांची भीती होती आणि म्हणून सगळ्या ग्रामस्थांनी रस्त्यावरती येऊनच पालखीचं दर्शन घेणं पसंत केलं. त्यामुळे गावामधून नेहमी जो जल्लोष दिसतो, नेहमी जे उत्सवाचं वातावरण दिसतं ते कुठेतरी दिसलेलं नाही गावकऱ्यांमध्ये. कुठेतरी एक ही एक निराशा होती, मात्र जे काही समस्या असतील किंवा जे काही कारणं दिली आहेत त्याचं नक्कीच निराकरण करण्याचं देखील आश्वासन जे आहे ते गावकऱ्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे हे निराकरण केल्यानंतर तरी पालखी गावातून जाणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि विश्वास त्याबद्दल काय सांगतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मधुर. अगदी अगदी अश्विनी, खरं तर हा तू वर्णन सोहळा खरं तर तिथला सांगितलास, त्याचबरोबर त्या आरतीचं महत्त्व देखील खरं तर या निमित्ताने सांगितलंस, त्याबद्दल खूप खूप आभार. ह्या सगळ्या वर्णनाबद्दल खूप आभार आहेत आणि आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आनंदवारीमध्ये. तुम्ही पाहात रामचा खास कार्यक्रम आनंदवारी.
आनंदवारीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. माऊलींच्या पालखी इतकाच वारकऱ्यांना पूजनीय असतो तो माऊलींचा अश्व. जेव्हापासून हैबत बाबांनी माऊलींच्या पालखी सोहळ्याला सुरुवात केली तेव्हापासून अंकरीच्या शितोळी सरकार यांना तो मान देण्यात आलाय. पाहुयात वारीमध्ये अश्वाचं महत्त्व आहे तरी काय. उभ रिंगण असो किंवा गोल रिंगण अथवा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान, वारीतील कोणताही सोहळा असो त्यामध्ये मान असतो तो अश्वांचा. सोहळ्याचा जरी पटका घेऊन अश्वावर स्वार झालेला घोडेस्वार आणि त्या पाठोपाठ धावणारा माऊलींचा अश्व जेव्हा रिंगणामधून पुढे जातात तेव्हा त्यांची पायधूळ घेण्यासाठी रिंगणात सहभागी झालेल्या वारकऱ्यांची एकत्र गर्दी होते. कारण या दुसऱ्या अश्वावर माऊली स्वतः स्वार असतात अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. माऊलींच्या सोहळ्यात सहभागी होणारे हे अश्व खास अंकलीहून तब्बल 11 दिवसांचा प्रवास करून प्रस्थानाच्या 1 दिवस आधी आळंदीत दाखल होतात आणि आषाढीनंतर पंढरीहून पुन्हा अंकलीकडे रवाना होतात. या सोहळ्यासाठी कोणता अश्व योग्य आहे हे या अश्वाचे स्वार आणि देखरेख करणारे एका नजरेत ओळखू शकतात. अगदी हैबत बाबांच्या काळापासून ते आतापर्यंत शितोळे सरकार यांचे अश्व माऊलींच्या सेवेमध्ये आहेत. ज्या अश्वावरती कुणीही आतापर्यंत बसलेले नाही किंवा स्वार झालेले नाही अशाच अश्वांची निवड माऊलींच्या पालखीसाठी केली जाते. आणि याशिवाय जेव्हा माऊलींची पालखी प्रत्येक विसाव्यावरून पुढे निघते त्यावेळी देखील या शितोळे सरकारांच्या अश्वांना माऊलींचं प्रथम दर्शन घेण्याचा मान देण्यात येतो. अनेकदा माऊलींच्या सेवेसाठी म्हणून अनेक भाविक आपल्याकडील अश्व शितोळे सरकार यांच्याकडे सुपूर्त करतात. यातील 5 वर्षांहून जास्त वय असणाऱ्या अश्वाला वारीसाठी निवडलं जातं. त्यांना घराण्यातील सदस्य तर मानलं जातच पण दुसरं कोणतंही काम या अश्वांना दिलं जात नाही. दररोज सकाळी भिजवलेले हरभरे कडवा कुट्टी असा या अश्वांचा दररोजचा आहार असतो. घोड्यांच्या नाली मारून घेतो आपलं घोड्यांचं पूर्ण आपलं डॉक्टर सर्टिफिकेट म्हणजे पूर्ण तयारी होऊन ते घोड्याला बरोबर व्यवस्थित करून केलं तिथं करून प्रस्थानच्या अगोदर 11 दिवस आमच्या गावावरनं दिंडी काढून तिथनं 11 दिवसपर्यंत आम्ही रोज घोडं चालत येते अंकली आपलं आळंदीपर्यंत. जोपर्यंत हे अश्व सुदृढ असतात तोपर्यंतच माऊलींच्या सेवेसाठी ठेवले जातात. हिरा या अश्वाचा मृत्यू झाल्यानंतर हळहळ व्यक्त केली जातीये. मात्र त्याचबरोबर या अश्वांना खायला काहीही देऊ नये असं आवाहन देखील भाविकांना केलं जात आहे. त्यामुळे माऊलींच्या अश्वाची काळजी घेणं हे देवस्थान बरोबरच वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचीही जबाबदारी आहे. पुण्याहून अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. गावगाड्यात नेहमी व्यस्त असलेल्या ग्रामसेवकांनी शासनाच्या योजना प्रबोधनासाठी सुरू केली आषाढीची वारी. अहमदनगरमधून सुरू झालेल्या या दिंडीमध्ये परभणी, जालना, जळगाव, नाशिक, पुणे, बीड जिल्ह्यातील 700 ग्रामसेवक सहभागी झाले. 6 दिवस चालत 250 किलोमीटरचा प्रवास करून ही दिंडी पंढरपुरात दाखल झाली आहे. आणि ह्या प्रवासात या ग्रामसेवक दिंडीतील लोकांनी 11,000 झाडं रस्त्याच्या कडेला लावली आहेत. गावागावात प्रबोधन कीर्तन करून स्त्रीभ्रूण हत्या, अंधश्रद्धा, पाणी अडवा, स्वच्छता याबद्दल जागृती केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. ग्रामसेवक दिंडीने या कालखंडामध्ये नगर ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी 11,000 वृक्षांची लागवड करून श्री भ्रूण हत्या, श्री जन्माचं स्वागत, अंधश्रद्धा निर्मूलन कार्य, स्वच्छतेचा घरोघरी संदेश, वैयक्तिक शौचालयाचा वापर, महाराष्ट्र शासनाचा रोजगार हमी, आपला लोकसेवा अध्यादेशाचा कायदा आणि रोजगार हमीची नरेगाचे असणारे आकलाकर्मी कार्यक्रम याची जनजागृती प्रसार प्रबोधन करण्याच्या कार्याबरोबरच आध्यात्मिक क्षेत्राद्वारे ग्रामीण भागातील जनतेचा संवाद साधून त्यांना जास्तीत जास्त सुजलम सुफलम कसं बनवता येतील या दृष्टीनं ग्रामसेवक प्रबोधन दिंडीनं कार्य केलेलं असून निश्चितपणे ग्रामसेवक आणि ग्रामीण विकास चळवळ आणि आध्यात्मिक क्षेत्र याची जर सांगड घातली तर नजीकच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र आणखी सुजलम सुफलम होण्यात निश्चितपणे मदत होईल. आमचा अनुभव इतका चांगला आहे कारण विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोन गोष्टीची सांगड घातल्याशिवाय शाश्वत प्रगती नाही. विठ्ठलाच्या दारी अनेक वारकरी ज्या सुखाची यासना घेऊन येतात त्या सुखाचं मूळ जिथे गुंतलेलं आहे त्या ज्या योजना आहेत ज्या आत्ता ढाकणे साहेबांनी सांगितलं असेल, स्त्रीभ्रूण हत्या असेल किंवा रोजगार हमी योजनेचा कायदा असेल किंवा वृक्ष लागवड असेल म्हणजे प्लास्टिक बंदी असेल, या शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्याच कल्याणकारी योजनांच्या मुळाशी खऱ्या अर्थानं वारकऱ्यांचं जनतेचं सुख लपलेलं आहे. वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेनं पडू लागली आहेत.
विठू नामाचा गजर करतानाच हाती टाळ मृदुंग हवेच. हे झंकारणारे टाळ फक्त अहमदनगरमध्ये बनवले जातात. जाऊयात नगरमध्ये काशाचे टाळ कसे बनवतात ते पाहण्यासाठी. मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने भगवंताचं भजन गात असताना टाळाचा नाद, पंचधातूपासून बनवलेला टाळाचा नाद हा भगवंताला अत्यंत प्रिय आहे आणि तो भजनामध्ये वापरतात. वारकरी अहमदनगर शहरात मुक्कामी असताना टाळ घेणं हे एक मुख्य काम करतातच. इथले टाळ देशभरात प्रसिद्ध आहेत. देशभरातल्या सर्व देवस्थानांमध्ये नगरमधून टाळ जातात. शहरात मृदुंग, पखवाज आणि वीणाही बनवल्या जातात. मातीचे साचे बनवले, सर्व जुन्या पद्धतीने म्हणजे पारंपरिक जे आमचे हे आहे पद्धत पूर्वीचे आहे त्याच पद्धतीने आम्ही हा व्यवसाय अजूनही चालवतो. त्यामुळंच नगरच्या टाळाला मागणी आहे आणि नगरला जे लोक लाभ लाभून टाळाला येतात, जो नगरच्या टाळाचा जो म्हणजे नाद वगैरे जो प्रसिद्ध आहे तो त्या जुन्या पारंपरिक पद्धतीने जे आम्ही काम करतो त्यामुळे प्रसिद्ध आहे. टाळ खरेदीचं ही एक शास्त्र आहे. एकाच टाकसाळीतून तयार केलेले टाळ खरेदी करतात कारण त्यातून निर्माण होणारा नाद एकसुरी असावा लागतो. तांब, पितळ आणि शिस वितळवतात. माती आणि डांबराच्या साच्यात हे मिश्रण ओततात. त्यानंतर हे टाळ घासले जातात आणि मग त्यावर केली जाते कलाकुसर. कष्टाचं काम आहे, खूप हे हिट असते इथं. तरी याचं सर्वांवर मात करून हे काम आम्ही खूप वर्षापासून करतोय आणि करत आलोय. आधुनिकतेची काळ साऱ्यांनीच धरली असली तरी टाळ मात्र अजूनही हातानंच बनवले जातात. शहरात आलात आणि घासगल्लीत गेलात की दुधाले, खरमाळे, कलमदाने या परिवाराच्या 5-5 पिढ्या या व्यवसायात असल्याचं तुम्हाला सांगितलं जाईल. हे काम परवडत नसलं तरी ईश्वराची सेवा आपल्या हातून घडते हेच समाधान त्यांच्यासाठी पुरेसं आहे. अहमदनगरहून मकरंद घोडकेसह रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. यानंतर आनंदवारीमध्ये आज आपण इथे संपतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम आनंदवारी.